விட்டால் 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 मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आणि सगळ्यांच्या ट्रॅव्हलकर चॅनलमध्ये. आज नाशिकमध्ये भरपूर थंडी आहे, आय थिंक कुठेतरी पाऊस पडला असेल कारण त्याच्यामुळे. आज आहे, आज परतीचा दिवस आहे. आज मी परत मुंबईला जाणार आहे. बघतो मी दुपारी जायचं का संध्याकाळी जायचं, ट्रेनने जाणार आहे. तर जाताना भेटू. आता ब्रेकफास्ट तर करत नाही आहे मी, कारण की थोडं हेवी झालं आहे जेवण काल 2-3 दिवसापासून. त्याच्यामुळे आज विचार केला की मी नाही ब्रेकफास्ट करणार आहे, डायरेक्ट दुपारीच काहीतरी खाईन. जेवताना फोटो किंवा व्हिडिओ न काढण्याचं रिझन असं आहे की जेवताना कसं आहे की डिस्ट्रॅक्ट होतं मन दुसऱ्यांचं खाताना किंवा काय, त्याच्यामुळे मी नाही कधी व्हिडिओ काढला याचा. तर माफ करावे याच्यासाठी की मी नाही काढला. आपण भेटू नंतर. हिरोईन हे हिरोईन नानू हे नानू हॅपी बर्थडे. बघ तुझ्या ओरडल्या माहिती रागवली आहे. काय माणूस आहे तू? आमची बर्थडे गर्ल, आमची बर्थडे गर्ल काय करते बाबा? बार्बी डॉलच उघडते काय? अवनी विठ्ठल 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 वरती बघ, वरती इथं बस आहे. तिला कान टोपी कुठून आणली रे? मस्त आणली. मित्रांनो, आजचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे, कारण की वातावरण चांगलं आहे. मला पण थोडं सर्दीसारखं वाटतं आहे, डोकं जड झाल्यासारखं वाटतं आहे. तर मी पण बोललो की थांबूया आज. मी उद्या सकाळी जाणार आहे, 10 लक्झरी पकडणार आहे. एक इथून लक्झरी बसेस असतात इथून डायरेक्ट मुंबईसाठी. तर मी उद्या सकाळी पकडणार आहे. तर बोललो की चला भावाबरोबर आज परत येऊन जाऊया पोल्ट्री फार्मवर. त्याला हेल्प केली आहे मी, त्याच्याबरोबर राहून अंडी भरली. आणि बोललो की टाईमपास काय करणार त्या हिशोबाने. वातावरण एकदम चांगलं झालेलं आहे, म्हणजे थंडी भरली आहे, अजून काही नाही. आणि तो फॉगी टाईप झालेला आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की मी 2-3 दिवस इथे राहिलो, तर एवढं खायला मिळालं आहे मला की काय विचारू नका. माझी तब्येतच डाऊन झाली आहे, त्याच्यामुळे भरपूर खाल्लं आहे. इकडे आल्यावर एकच वेगळीच मजा आहे, म्हणजे खायला मिळतं इथे. म्हणजे आवर्जून देतात आणि बाबा खा खा. सकाळी 7-8 ब्रेकफास्ट, 12:30 लंच, डिनर 7:30 जिरत नाही. आणि तिथं इथे चालू होतं लगेच बाबा हे खा. ते खाल्ल्यानंतर थोडा आराम केला, परत दुसरं काहीतरी खायला मिळतं. गावी आल्यावर हीच वेगळी मजा आहे खाण्याच्या बाबतीत, अजून काही नाही. मुंबईमध्ये तर टाईमच मिळत नाही खाण्यासाठी बघायला गेलं तर, पैशाच्या पाठी पळण्याच्या ह्याच्यात. हीच आहे प्रत्येक मुंबईकराची लाईफ, पैशाच्या पाठी पळण्याच्या ह्याच्यात. आणि रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे आपण खाण्याकडे एवढं लक्ष देत नाही. मला जेवढं पाहिजे तेवढंच मी खातो आणि जास्त लक्ष देतो तब्येतीकडे. पैशाच्या पाठी जेव्हा आपल्याला मिळणार आहे तेवढं मिळणार आहे, काम करायचं थांबायचं नाही, बस एवढं मला माहिती आहे.
चला भेटू आपण रात्री घरी पोहोचल्यावर. दे आम्हाला पण मला एवढंच मी आणलं आणि मला एवढंच. तुम्ही इकडे पैसे कमवताय आणि तुमच्या मुलीचा बर्थडे साठी तुम्ही नव्हता. हा साहेब काय करणार तुम्ही एवढे पैसे बनवून? काय करणार पैसे बोला ना. होते ना तुम्ही होते ना पण मुलीचा बर्थडे होता तू असला पाहिजे होता वरती. पण तुम्ही होते ना साहेब. आम्ही होतो पण तरी तुम्ही बाप नाही तिचे. आम्ही पण बाप आहोत पण तरी संपला विजय. बापाला गरज बस झालं काय भाऊ बापा हो भाऊ किती खाल किती खाल खाऊन खाऊन किती खाल. मित्रांनो ही आहे भासकी माती. जसं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये कारागीर लोकांना गुटखा सिगरेट किंवा माणसांना गुटखा सिगरेट किंवा अशा कुठल्या सवयी आहेत तर लेडीज लोक पण ही भासकी माती खातात. मी तर पहिल्यांदाच ऐकलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की शेअर करावं काहीतरी वेगळंच आहे. मित्रांनो हे आहे काऊ मिल्क. विचार करा मुंबईमध्ये आपल्याला व्हाईट व्हाईट मिळतं आणि इकडचं काऊ मिल्क बघा. अवनी हे अवनी 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 बाय 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 बाय.
मॉर्निंग, परतीच्या प्रवासासाठी रेडी झालो आहोत. तुमचं स्वागत आहे तुमच्या आमच्या आणि सगळ्यांच्या ट्रॅव्हलकर चॅनलमध्ये. आता मुंबईला आम्ही पोहोचतोय, मुंबईसाठी पकडतो आहे. आपण मध्ये रस्त्यात भेटू. चल रे अरुण, पोहोचलो आहे कसाऱ्याच्या पुढे. जागेचं माहीत नाही आहे नाव काय आहे. लंचसाठी थांबली आहे बस आणि मी तर चार्ज घेतलेला आहे. लंच तर डायरेक्ट काहीतरी घरी गेल्यावरच खाईन. मी पार्ल्याला पोहोचणार आहे, मुस्तकीमला भेटणार आहे, त्याच्यानंतर मी माझ्या घरी जाणार आहे. तर पार्ल्याला भेटल्यानंतर पोचल्यानंतर मी तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करतो. तिथपर्यंत व्ह्यूची मजा घ्या. त्याच्यामुळे मी कम्प्लिटली एक्झॉस्ट झालेलो बसून ट्राफिकमुळे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही बनवले नाही एक्झॉस्ट झाल्यामुळे, फ्रस्ट्रेट झाल्यामुळे. कारण की सकाळी 11 निघालेलो आणि संध्याकाळी मी 8:30 घरी पोचलो, ते पण मी कल्याणला. इट्स रिअली फ्रस्ट्रेटिंग. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवले नाही. ॲक्च्युली प्लॅन होता मुंबईला जायचा, मुस्तकीमला भेटणार होतो, काही काम होतं आणि तिथेच मी एंड करणार होतो, कॅन्सल केला. कारण की मला सातच एक कसाऱ्याच्या नंतर जे भिवंडी बायपास आहे तिकडे वाजले 7. त्याच्यामुळे मी ठरवलं की आता काही अर्थ नाही मुंबईला जाऊन, कारण की मी पोहोचेन 9:30. त्याच्यामुळे बोललो मी मध्येच उतरलो भिवंडी बायपासला आणि मी कल्याणला आलो आणि पोहोचता येता येता 8:30. तर शेवटी हेच ठरवलं की मी घरीच एंड करेन फ्रस्ट्रेट झाल्यामुळे. तर मी आपल्या या माहूलगडच्या ट्रीपचा व्हिडिओ एंड करत आहे. तसेच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि प्लीज तुम्ही तुमच्या कमेंट थ्रू आम्हाला सांगा की नेक्स्ट ट्रीपमध्ये आम्हाला काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे. कारण की हा माझा फर्स्ट ब्लॉगिंग होता, यूट्यूबवरच्या ब्लॉगिंगचा व्हिडिओ होता. त्याच्यामुळे जेवढं मला नॉलेज होतं, जेवढं मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून, जेवढं मी माझ्या नॉलेजच्या हिशोबाने जसं पाहिजे होतं तसं बनवलं, त्यात पण समजा तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला कमेंट थ्रू सांगा. तर जेणेकरून आमच्या नेक्स्ट ट्रीपमध्ये आपण आम्ही काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्यात काही आम्ही नवीन काही तुम्हाला दाखवू शकतो. तर प्लीज तुम्ही नक्कीच कमेंट करा. टिल देन तुम्ही तुमच्या घरातल्यांची स्वतःची काळजी घ्या. तर आपण नेक्स्ट ब्लॉगिंग ट्रीपमध्ये आपण भेटू.